हरिहरेश्वर, हरिहरेश्वर म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर एक गाव. श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि या श्रीवर्धनमध्ये हे हरिहरेश्वर जे मंदिर आहे, हे हरिहरेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे, शंकराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असणारे हरिहरेश्वर. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आलोक मोरे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे उत्तम महाराष्ट्राचा. तो ओके मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि आपण आता निघालो आहोत आपण नवीन आपल्या जर्नीला. आता वाजले 7:30 आणि जस्ट पेट्रोल भरण्यासाठी आपण थांबलो आहे विक्रोळीला. वाकणला पोहोचलो आहोत आणि आता वाजले 11:30. चाय प्यायला थांबलेलो आहे. जवळपास 90 किलोमीटर इथून श्रीवर्धन आहे. रस्ता खूप खराब होता. खोपोलीला जो टर्न घेतला आम्ही, त्याच्यानंतर वाकणपर्यंत रस्ता खूप खराब आहे. मध्ये मध्ये चांगला आहे पण मध्ये मध्ये एकदम खराब आहे. तर मी सजेस्ट करेल मुंबई गोवा हायवे जो आहे वडकळ मार्गे, त्याच मार्गाने यावं. आपण आता आलो मंदिराच्या परिसरामध्ये. फक्त आपल्याला आता फ्रेश होऊन दर्शन घ्यायचं आहे. तर दर्शन घेण्यासाठी आपल्याला मंदिरात जावं लागेल आणि मंदिरात कॅमेरा अलाउड नाही. तर लगेचच तुम्हाला भेटतो दर्शन घेऊन. तर आता आपण दर्शन घेऊन वरती आलेलो आहोत पायऱ्या चढून. इथे 50 ते 60 पायऱ्या आहेत, त्यात चढून आपण वरती येतो. हा पॉईंट आहे तिकडे. तर की दोन दरीच्यामध्ये परत स्टेप्स आहेत उतरायला आणि तिकडून तुम्ही समुद्राच्या पाण्यापर्यंत जाऊ शकता. 50 स्टेप चढण्यासाठी हालत खराब. तर आपण आता हा स्टेप उतरतो आहे. हा बघा, हा जो मी तुम्हाला बोललेलो ते आहे. इथून उतरून आपण इथे जातो. ओके, तर आपण आता पोहोचलो आहे तिथे. सुंदर वातावरण आहे. इथल्या आजूबाजूंच्या गावांना, म्हणजे ह्या हरिहरेश्वरमधल्या जे गाव आहे, जे मंदिरापलीकडचं गाव आहे, त्यांना चांगला रोजगार भेटला आहे. ते सर्व व्यापारामध्ये उतरले आहेत. दुकानं आजूबाजू तुम्ही बघाल तर खूप सारे दुकानं आहेत गाववाल्यांची. तर त्यांना एक चांगला रोजगार मिळालेला आहे. तर तुम्ही इथून उतरल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा एक रोड जातो बीचवर. मी जसे चालत तुम्ही स्टेप पूर्ण आलात खाली, तसं परत तुम्हाला स्टेप वरती चढून जायची गरज नाही आहे. तुम्हाला हा एक रस्ता आहे इथून जो बीचवर घेऊन जातो, हरिहरेश्वर बीचवर. तर आपण इथूनच आता जातो आहे. आलो आहेत आता श्रीवर्धन बीचवर. हरिहरेश्वरला जेवण करून आपण निघून आता आलो आपण श्रीवर्धन बीचमध्ये. इथे आहे श्रीवर्धन बीच आहे.
मित्रांनो, दिवे आगारामध्ये पोहोचलेलो आहेत आणि आता आपण लगेच गाडी पार्किंग करून दर्शनाला जायचं आहे. त्या दर्शन घेऊन आपल्याला बीचवर पण जायचं आहे. तिथं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये जाऊन पाया वगैरे पडून सर्व झालेलं आहे आणि आता आपण आलो दिवे आगार बीचला. संध्याकाळचे 7:45 वाजलेले आहेत. काळोख झालेलं आहे. सर्वजण जाण्याच्या मार्गावर आहेत आणि आम्ही येण्याच्या मार्गावर आहोत. मंदिराची एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे जी खरी गोष्ट आहे, त्या मंदिरामध्ये, या दिवे आगाराच्या मंदिरामध्ये, सुवर्ण मंदिरामध्ये सोन्याची मूर्ती होती. काही वर्षापूर्वी ती चोरीला गेली. चोरी झाल्यानंतर ती एक नवीन, दुसरी एक नवीन मूर्ती स्थापित केली आहे आणि त्या सोन्याच्या मूर्तीचा फोटो फक्त ठेवलेला आहे तिकडे मंदिरामध्ये. खूपच वाईट गोष्ट आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या भारतामध्ये देवाची पण चोरी होते. तर आज आपण 3 जागा फिरलो, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवे आगार. या तिघा बीचपेक्षा मला दिवे आगारवर जास्त क्राऊड वाटला, कारण की हा शनिवार असल्या कारणामुळे खूप सारे लोक आलेले आहेत. म्हणजे पुणे आणि सातारा या सारी फॅमिली आले, खूप सारे कुटुंब आलेले आहेत इथे मजा करण्यासाठी. आणि अजून पण आहेत, आता 7 वाजलेले आहेत पण अजून पण सर्व आहेत. तुम्ही बघू शकता खूप सारं पब्लिक आहे, खूप मजेचं वातावरण आहे इथे आणि खूप सारे मजा करतात. त्याला पण काल नाईट स्टे करणार होतो दिवे आगारला, पण तो न करता मी माझ्या मित्राच्या गावी, म्हणजे अमित टुमलेच्या गावी आलेलो आहे. तर त्याचं गाव दिवे आगारवरून 24 किलोमीटर पुढे, म्हणजेच म्हसळा तालुक्यातील देहन फाट्यावर त्याचं गाव आहे. तर त्या गावी आता आम्ही राहिलो आहे. नाईट स्टे इथेच केलं आहे आम्ही आणि इथेच जेवण वगैरे करून इथेच झोपलेलो. तर आता 9 वाजता आम्ही उठलो आहे, तर आम्हाला आता 10:30 निघायचं आहे. तर माझ्याबरोबर माझा अजून एक मित्र यश. तर कसं वाटलं तुला हे फिरून? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा क्लाइमेट. क्या क्या मतलब क्या क्या अपन ने घूमे यहाँ पे? कल जो मॉर्निंग से निकले अपन मुंबई में, अपन क्या क्या घूमे? हरिहरेश्वर गए थे, हरिहरेश्वर के बाद दिवे आगार गए थे. तो सबसे, तीनों में से सबसे अच्छा स्पेशल, मतलब तिघांमध्ये सर्वात जास्त तुला कुठली प्लेस आवडली? गाव, हे गाव आहे. बघितलं की अमित ठोंबरेचा गाव त्याला जास्त आवडलेलं आहे. गावाला येण्याची मजा ही वेगळीच असते. ते आपलं गाव असून दे नाही तर मित्राचं गाव असून दे, गाव हे गाव असतं आणि कोकण हे कोकण असतं. तर कोकणाची अशीच एक झलक मी तुम्हाला, या गावाची अशी एक झलक तुम्हाला दाखवतो. तर आम्ही 15 मिनिटात आपण इथून निघू. खूप चांगलं वाटलं फिरलं, तर एक दिवसच फिरायला भेटला आपल्याला आणि हा आता ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. छान वाटलं फिरण्यासाठी. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवे आगार, खूप सारे बीचेस आहेत. म्हणजे चांगले चांगले बीचेस आहेत आपल्याकडे पण, महाराष्ट्राकडे पण. सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मेंटेनन्स वगैरे ते सर्व व्यवस्थित ठेवले पाहिजे. त्याच्यातून रेव्हेन्यू कसा जनरेट होऊ शकतो हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच असेल आणि आता इथून निघायची वेळ झाली आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे उत्सव महाराष्ट्राचा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन ट्रॅव्हल व्लॉग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. ट्रॅव्हल करत राहा आणि ट्रॅव्हल नाही करू शकत तर माझ्याबरोबर ट्रॅव्हल करा आपल्या उत्सव महाराष्ट्राच्या ट्रॅव्हल व्लॉग.